पाकिस्तानातील कराची इथे एका वायफायवर ईशनिंदा केल्याचा आरोप करून जमावाने गोंधळ घातला आणि तोडफोड केली आहे. कराचीतल्या स्टार सिटी मॉलमध्ये सॅमसंगचं वायफाय डिव्हाइस बसवण्यात आलं होतं, त्यावरून निंदा केल्याचा आरोप करण्यात येतोय. ही बातमी पसरताच लोक संतप्त झाले आणि त्यांनी मॉलची तोडफोड केली. प्रकरण वाढत असताना कराची पोलिसांनी सर्व वायफाय उपकरणं बंद केली आणि मोबाईल फोन कंपनीच्या 27 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं. याशिवाय त्यांनी कथितपणे ईशनिंदा करणारे उपकरणे जप्त केले आणि पुढील चौकशी सुरू केली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.